गुणवत्ता नसेल तर कसंही कष्ट करून यश मिळवता येतं, पण कष्ट करण्याची जर तयारीच नसेल तर मात्र गुणवत्ता असूनही काहीच उपयोग नसतो. स्वतः कमवलेल्या पैशाने कधीतरी स्वतःसाठी एखादी वस्तू घेऊन पहा, तेव्हा तुमचे वायफळ शौक मात्र आपोआपच कमी होऊन जातात. तुम्ही कितीही पूजा अर्चना किंवा सत्यनारायणाची पूजा करा, पण जर तुमचं वागणं सत्याचं नसेल तर मदतीला नारायण कधीच येत नाही. शहरात फक्त माणसाला चहा घेणार का म्हणून विचारलं जातं, पण गावात मात्र माणसाला जेवण केल्याशिवाय सोडलं जात नाही, ही गावाची खरी आपुलकी असते. समोरच्या व्यक्तीच्या मनाची काळजी जेव्हा आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतो तेव्हा तिथे खऱ्या अर्थाने मनाशी मनाचं नातं जोडलेलं असतं. जर आपल्या हृदयाला हेडफोन लावले असते तर कदाचित एखाद्याचे दुःख न सांगताही माणसाला आपोआप समजलं असतं. फक्त दिखाव्यासाठी किंवा वरवर चांगले वागलं म्हणून देव कधी प्रसन्न होत नाही, कारण देव तुमचं वरवरचं वागणं पाहत नाही तर तुमचं अंतरंग पाहूनच तो तुम्हाला मदत करत असतो. माणसाचा विश्वास जर एकदा तुटला तर माणूस वरवर तुमच्याबरोबर बोलत असतो, पण पूर्वीसारखा गोडवा मात्र नात्यातील नक्कीच कमी झालेला असतो, हे मात्र तितकंच खरं आहे. प्रत्येक वेळेसच जर आपण जाऊ दे म्हणून जर समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनावर घेत नसू तर समोरचा मात्र आपल्या गप्प बसण्याचा गैरफायदा घेतो. अशा वेळेस कधीतरी समोरच्या व्यक्तीला त्याला समजेल अशा भाषेत उत्तर देणं गरजेचं असतं, आपल्या स्वतःच्या हितासाठी. रागाच्या भरात बोललेला एक शब्द इतका विषारी असतो की तुम्ही प्रेमापोटी केलेल्या हजारो गोष्टींना कवडीमोल करून ठेवतो. समोर आलेलं संकट पाहून रडायचं का लढायचं हे आपण ठरवायचं असतं, कारण रडत बसलात तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि जर लढलात तर तुम्ही संकटाला संपवून टाकू शकता. त्या शिक्षणाचा काय उपयोग जर तुम्ही कचरा रस्त्यावर टाकत असाल आणि तोच कचरा न शिकलेले लोक उचलून कचरापेटीत टाकत असतील. काळजी, आठवण आणि विश्वास या तीन गोष्टींमुळे आपापसातील प्रेम वाढू शकते. स्वकष्टातून निर्माण केलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याची हिंमत कोणत्याच नजरेत नसते. यशस्वी असण्यापेक्षा माणसाने समाधानी असायला हवे, कारण तुमच्या यशाचे मोजमाप हे लोक करत असतात, पण तुमच्या समाधानाचे मोजमाप हे तुमचे स्वतःचे मनच करत असते.